मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे श्रीगोंदा येथे कुकडी शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. यामध्ये श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी अंकुश शिंदे यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. श्रीगोंदा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर प्राध्यापक बाळासाहेब बळे व ज्येष्ठ पत्रकार सुनील कारंजकर यांचा सत्कार करून तालुक्यातील सर्व पत्रकारांचा मिठाई वाटून सन्मान करण्यात आला. तसेच दरवर्षीप्रमाणे 6 जानेवारीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी अध्यक्षपदाची निवड केली जाते. त्या अनुषंगाने सन 2020 मध्ये अंकुश शिंदे यांनी तालुक्यातील पत्रकारांसाठी पत्रकार भवन उभारण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडे मागणी करून पाचपुते यांनी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच कोरोना काळात सर्व पत्रकार व वितरक यांना मास्क, सॅनिटायझर, किराणा किट वाटप करून आधार देण्याचे काम केले. या कामाची दखल घेऊन संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते यांनी फेरनिवड करून अंकुश शिंदे यांना तालुकाध्यक्षपदाची परत एकदा संधी देण्यात आली आहे. यावेळी पत्रकार शिवाजी साळुंके, सुभाष शिंदे, दादा सोनवणे, उत्तम राऊत, शकीलभाई शेख, पीटर रणसिंग, योगेश चंदन, अनिल तुपे, अंकुश तुपे, रामदास कोळपे, विजय उंडे, पंकज गणवीर, दीपक वाघमारे, राजू शेख, सोहेल शेख, चंदन घोडके, प्रमोद आहेर, मुस्ताक पठाण, विजय मांडे आणि पत्रकार उपस्थित होते. शिंदे यांची निवड होताच माजी आमदार राहुल जगताप, साई उद्योग समूहाचे सदाशिव पाचपुते, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, काष्टी सेवा संस्थेचे मार्गदर्शक भगवानराव पाचपुते, श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गटनेते मनोहर पोटे, उपनगराध्यक्ष रमेश लाडणे, शहाजी खेतमाळी, संतोष खेतमाळी, सतीश मखरे, रुद्धेश्वर बँकेचे चेअरमन भाऊसाहेब वाडगे, स्वामिनी पतसंस्थेचे चेअरमन प्रतिभा गांधी, तसेच तहसीलदार प्रदीप कुमार पवार, पोलीस निरीक्षक रामदाव ढिकले व पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.